नमस्कार, मी अभिजित केळकर. नमस्कार, मी मयुरा बाणावली. या मुलुंडमध्ये या वेळेला मोदीजी तर निवडून येतीलच, पण मिहीर कोटेचा ईशान्य मुंबईचे खासदार होतील ते सुद्धा निवडून येतील. पण इथे आता मोदीजींशिवाय पर्याय नाही. देशाला मोदीजींसारखंच नेतृत्व पाहिजे, तरच आपण विकसित भारत संकल्प जो 2047 मध्ये संपूर्ण करायचा आहे त्याच्या दिशेने आपण चालतोय. युवकांना, गरिबांना, महिलांना ज्या काही संधी मिळाल्या आहेत, कारण मोदीजींच्या आतमध्ये, मोदीजींच्या अंडर वुमेन लेड डेव्हलपमेंट, महिलाओं के साथ विकास हे आहे. आणि मला प्रचंड अभिमान आहे की मी ह्या एका देशाची नागरिक आहे जिथे मोदीजींसारखं कणखर नेतृत्व आम्हाला मिळतंय. देवेंद्रजींसारखं कणखर नेतृत्व महाराष्ट्रात मिळतंय आणि ईशान्य मुंबईत मला खात्री आहे की खासदार मिहिरजी कोटे जे आहे नक्की लीड घेऊन निवडून येतील. धन्यवाद. मी भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक प्रकोष्ठ मध्ये आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे. मी आरएसएसचा माणूस आहे लहानपणापासून. मी आरएसएसची शाखा सुद्धा लावलेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचा मी एक अविभाज्य भाग आहे, या गोष्टीचा मला अतिशय अभिमान आहे. आमच्या मुलुंडमधनं मिहीर कोटेचाजी यावेळेला उमेदवार म्हणून आहेत, तर मिहीर कोटेचाजींना बहुसंख्य बहुमताने आम्ही इकडनं निवडून देणार आहोत. कारण गेली 4.5 वर्ष ते आमदार होते आणि आमदार असतानाही त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्याचबरोबरीने आज मोदीजींना फक्त आपल्या देशातच नाही तर परदेशातसुद्धा भारताची ओळख एक विकास पुरुष म्हणून मोदीजींकडे बघितलं जातं. तर त्या मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी मिहीर कोटेचांनी निवडून येणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून इथे सक्रिय आहोतच आणि त्यांना बहुमताने आम्ही निवडून आणल्याशिवाय राहणार नाही. आपकी बार 400 पार, हे फक्त 400 पार काही असंच नाही सांगितलंय, पण हे अभ्याशिनीशी ह्या वेळेला 400 पार होतीलच.